अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम या गावी झाला. अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांची जी भाषणं आहेत ती नेहमी विद्यार्थ्यांसाठी लोकप्रिय ठरलेली आहेत आणि त्यांच्या भाषणांमधील विचार हे अतिशय प्रेरणादायी असायचे आणि अजूनही ठरलेले आहेत की ते त्यांच्या भाषणांमधून अतिशय प्रेरणादायी विचार सांगायचे. लो एम इज ए क्राईम असं म्हणत त्यांनी युवकांना मंत्र दिला, म्हणजे तरुण पिढीला त्यांनी मंत्र दिला की स्वप्न पूर्ण करायचे असेल तर ती सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम करणं हे गरजेचं आहे असा मंत्र त्यांनी युवकांना दिला की आपण झोपेत पाहतो ते स्वप्न नाही, जे आपली झोप उडवतं ना ते खरं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्न पाहणं हे गरजेचं आहे. मग मुलींना तुम्ही सुद्धा तुम्ही काहीतरी काही ना काहीतरी स्वप्न पाहिलेलं असणार की नाही, किंवा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काहीतरी त्यासाठी म्हणजे तुम्ही जे काही ध्येय जे ठरवलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणं हे गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही करालही. की जसं अब्दुल कलाम यांनी लहानपणीच ठरवलं की काय की मला वैज्ञानिक व्हायचं आहे, मला आकाशात उंच उडायचं आहे, गरुड झेप घ्यायची आहे, हे त्यांनी लहानपणीच ठरवलं. मग तुम्ही सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे हे तुमच्या शालेय जीवनामध्ये ठरवणं हे गरजेचं आहे. त्यांच्या या महान कार्याचा गौरव करण्यासाठी शासनाने त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारताचा सर्वोच्च मानला जाणारा जो काही पुरस्कार आहे भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आला. त्यांचा हा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि सगळीकडे केलाही जातो. अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की एक पुस्तक हे 100 मित्रांप्रमाणे असतं, बरोबर की नाही, की एक पुस्तक हे 100 मित्रांप्रमाणे असतं. मग तुम्ही जितकं वाचाल अवांतर वाचन जितकं कराल ते तुमच्या अधिक फायद्याचं आहे आणि ते तुमच्या फायद्याचंही ठरतं. अब्दुल कलाम यांचा मलाही आवडलेला एक विचार की ते नेहमी सांगायचे की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा का की सगळे पक्षी हे घरट्यात जातात, कशासाठी, त्यांचा बचाव करण्यासाठी, त्यांचं स्वतःचं रक्षण करण्यासाठी ते घरट्यात जातात. परंतु गरुड हा असा पक्षी आहे की तो काय करतो, तो ढगांवरून जातो. म्हणजेच काय करतो, तो गरुड झेप घेतो. ओके, मग तुम्हाला सुद्धा गरुड झेप घ्यायची आहे. मग जसा गरुड झेप घेण्यासाठी त्याला त्याच्या पंखांमध्ये बळ असतं आहे, मग तुम्हाला सुद्धा तुमच्या पंखांमध्ये बळ निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि आता ती वेळ आहे की तुम्ही तुमच्या शालेय जीवनामध्ये तुमच्या पंखांमध्ये बळ निर्माण करा आणि त्याप्रमाणे तुम्ही झेप घ्या की जे काही तुम्ही ठरवलेलं आहे, जे काही तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहात. अब्दुल कलाम आपण म्हणतो की एक वाक्य आहे की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. अब्दुल कलाम यांना पाहिल्यावर मला हेच दिसतं की अतिशय साधं व्यक्तिमत्व, परंतु ते आज साधं पुस्तक विक्रेता ते राष्ट्रपती या पदापर्यंत पोहोचलेले आहे. अतिशय असा व्यक्तिमत्वही त्यांचं फार वेगळं आहे की राष्ट्रपती आहे म्हणून ते ऐशोआरामात जगणंही त्यांना कधी मान्य नव्हतं. इव्हन राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही राष्ट्रपती, तुम्हाला सतत काहीतरी करायला आवडतं, काहीतरी कार्यमग्न राहायला आवडतं, मग तुम्ही राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर तुम्ही काय कराल, तर त्यावेळेस एका क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर कलाम बोलले की मला शिकवायला फार आवडेल आणि त्याप्रमाणे ते जगले की राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते विद्यापीठात शिकू लागले आणि त्यांनी त्यांचा शेवटचा श्वास हा सुद्धा 25 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे IIM मध्ये ते व्याख्यान देत असताना घेतला.
असे हे अब्दुल कलाम, त्यांच्याबद्दल बोलावं, त्यांच्या प्रेरणादायी विचारांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, भरपूर आहे त्यांच्या बोलण्यासाठी, त्यांच्यासाठी की त्यांनी अनेक यशस्वी उड्डाणं घेतलेली आहेत आणि ते पूर्णही केलेली आहेत. असे हे थोर वैज्ञानिक शास्त्रज्ञ यांना, यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते आणि दोन शब्द थांबवते. सर्व चालेल.